महात्मा गांधींच्या याच शब्दांनी आम्हाला प्रेरणा दिली नव्या दृष्टीची, आम्हाला प्रेरणा दिली नव्या दृष्टिकोनाची. चष्म्यांसाठी तब्बल 30 देशांमध्ये प्रसिद्ध असणार एकमेव नाव जीकेबी हायटेक लेन्सेस यांच्या सहकार्याने सिंधुदुर्ग जिल्हा अंधमुक्तीसाठी आणि मोतीबिंदू मुक्तीसाठी सिंधुदुर्ग लाईव्हचं नवं अभियान. तुमचं विजन आमचं मिशन. या अभियानात अत्याधुनिक यंत्रणा आणि तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत होणार मोफत नेत्र तपासणी, डायबिटीस तपासणी आणि रक्तदाब तपासणी. दुसरा कॅम्प 12 जानेवारी सावंतवाडी. तिसरा कॅम्प 14 जानेवारी वेंगुर्ला शहर. चौथा कॅम्प 16 जानेवारी कुडाळ. पाचवा कॅम्प 18 जानेवारी ओरोस. सहावा कॅम्प 20 जानेवारी मालवण. सातवा कॅम्प 22 जानेवारी कणकवली. आठवा कॅम्प 24 जानेवारी दोडामार्ग. नववा कॅम्प 26 जानेवारी देवगड. दहावा कॅम्प 28 जानेवारी वैभववाडी. तसेच विशेष अतिथींच्या उपस्थितीत 30 जानेवारी रोजी होणार भव्य दिव्य असा मेगा आय कॅम्प, जिथं मिळतील मोफत चष्मे आणि मोतीबिंदू ऑपरेशन कार्ड. स्थळ वासुदेवानंद सभागृह हॉटेल आरएसएनच्या मागे कुडाळ. वेळ 10-12. ऑफिस संपर्क 023-62-72-191. मोबाईल 99-22-92-81. 94-94-01-91. तुमचं विजन आमचं मिशन. रस्ता सुरक्षेचे नियम हे आपल्यासाठी असतात ही भावना मनात बाळगून वाहने चालवली तर निश्चितच अपघातांच्या संख्येमध्ये लक्षणीय घट होईल असा विश्वास जिल्हा परिषद अध्यक्षा समिधा नाईक यांनी व्यक्त केलाय. कसालेतील वाहतूक नियंत्रण कक्ष इथं रस्ता सुरक्षा कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी कणकवली उपविभागीय अधिकारी डॉक्टर नितीन कटेकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद दळवी, अवधूत मालणकर, गोपाळ हरमलकर, पोलीस निरीक्षक रमाकांत पालव, सहाय्यक निरीक्षक AS जाधव तसेच पंचक्रोशीतील नागरिक विद्यार्थी उपस्थित होते. वाहनाचे मोठे तुमच्या वडिलांनी केलेलं असते, उद्या तुम्ही जेव्हा तुमचा ऍक्सिडेंट होते तुम्ही निघून जातात, पण त्याचे जे काही अंश राहतात म्हणजे जी दुःख असतात ते आई वडिलांना भोगावी लागतात. माझं एवढंच मत आहे की सर्व जे म्हणजे जे वयाने लहान आहेत त्यांनी जास्तीत जास्त हे गाड्या चालवू नयेत आणि नियमांचं पालन करावं, कारण आपण नियमांचं पालन करत नाही आणि एखाद्या अधिकाऱ्याने आपल्याला थांबवलं तर आपण त्यांना उलटं बोलतो आणि आपले पालकही त्यांना त्याच्यात साथ देतात, हे बरोबर नाही. अभियान सप्ताहांतर्गत आयोजित या कार्यक्रमास उपस्थित स्टेजवर उपस्थित सर्व मान्यवर सुजाण नागरिक आणि विद्यार्थी मित्र, आज मला अतिशय आनंद होत आहे की आपल्याकडे रस्ता सुरक्षा अभियान सारखा चांगला कार्यक्रम या ठिकाणी मोठ्या आनंदाने आणि उत्स्फूर्तपणे सादर केला जात आहे. हा रस्ता सुरक्षेचा विषय बघितला तर आतापर्यंत तशा प्रकारे तो निग्लेक्टेड म्हणजे दुर्लक्षित असा विषय होता, परंतु अतिशय महत्वाचा होता. म्हणजे आपण जर बघितलं तर ऍक्सिडेंटचं जे प्रमाण आहे, रस्ता अपघाताचं जे प्रमाण आहे, ते आपल्या भारतात इतर देशांच्या तुलनेने जास्त आहे. आपल्या भारतामध्ये बघायला गेलो आपण तर वाहनांची संख्या बघितली तर जगात जेवढी वाहनं आहेत त्यापैकी फक्त 1% वाहनं भारतामध्ये आहेत, परंतु अपघाताचे प्रमाण बघितले तर जगात जेवढे रस्ता अपघात होतात त्यापैकी 6% अपघात भारतात होतात, म्हणजे हे प्रमाण अतिशय जास्त आहे. आणि रस्ता अपघातात जे मृत्यू होतात त्याचं प्रमाण जर बघितलं की पूर्ण जगात जेवढे मृत्यू रस्ता अपघाताने होतात त्यातले 10% भारतात होतात. याचा अर्थ आपण कुठेतरी चुकतोय, काहीतरी आपल्यामध्ये लॅक्युना आहेत, म्हणजे वाहनांची संख्या आपली कमी परंतु ऍक्सिडेंटची संख्या जास्त आणि मृत्यूची संख्या त्यापेक्षा जास्त, मग आपलं चुकतं कुठे याचा अभ्यास ज्यावेळी होतो तर तेव्हा साऱ्या गोष्टी समजतात, एकदम साऱ्या. ज्यावेळेस आपण काढतो की जे अपघातात मृत्यू होतात ते जे अपघात होतात त्याची कारणं काय, तर टॉपची 2 कारणं सगळ्यात जास्त कारणीभूत असलेली कारणं कोणती, तर ओव्हर स्पीडिंग म्हणजे जेवढी वेग मर्यादा ठरवून दिली आहे त्याच्यापेक्षा जास्त वेगाने वाहनं चालवणं, आणि दुसरं ड्रिंक ड्राइव्हिंग म्हणजे दारू पिऊन
ड्रायव्हिंग करणं आणि आता आणखीन एक तिसरा कॉस्ट त्याला ऍड होतोय मोबाईलवर बोलणं, वाहन चालवताना मोबाईलवर बोलणं. ह्या सिम्पल गोष्टी आहेत, अतिशय सिम्पल गोष्टी, पण याच्यामुळं आपल्याकडे वाहन अपघाताचं प्रमाण जास्त आहे, वाहन अपघातात मृत्यूचं प्रमाण जास्त आहे. आणि त्यासाठी पोलीस विभाग असेल, वाहतूक विभाग असेल, ट्रॅफिक विभाग असेल, सगळ्यांचं काम आहे, आरटीओ विभाग असेल, परंतु सगळ्यात महत्वाचं आहे आपल्या समाजात त्याबाबत जागृती असणं महत्वाचं आहे. की जे सिम्पल सिम्पल नियम आहे, सिम्पल सिम्पल रूल आहेत, त्याचं पालन आपण करायला पाहिजे. आणि हे विद्यार्थी मित्र माझे इथे बसले त्यांना सांगेल की सगळ्यात महत्वाचा आपला जीव असतो, आपल्या आई वडिलांचा जीव असतो, तर तुम्ही साधे साधे नियम आहेत, हेल्मेट घालावे, सीट बेल्ट लावा, स्पीडची जी मर्यादा आहे ती पार करू नये, एवढे आपल्या आई वडिलांना निश्चितपणे सांगा की एवढे पालन तुम्ही करा, म्हणजे आपलं पुढे व्यवस्थित सगळं सुरू राहील. तर मी जास्त वेळ न घेता सगळ्यांना हा जो स्तुत्य उपक्रम आहे त्याबाबत सगळ्यांना सगळ्यांचं अभिनंदन करतो. आणि अशा प्रकारे आपण उपक्रम सादर करून समाजात जास्तीत जास्त जागृती करून त्याचं चांगलं काहीतरी फलित होईल यासाठी प्रयत्न करूया. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल, आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.